भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अंकुशराव लांडगे यांच्या हत्येतील आरोपी जितेंद्र रामचंद्र साळुंखे उर्फ जितू पुजारी याच्यावर सोमवारी अज्ञातांनी खुनी हल्ला चढवलाय. खुनी हल्ला चढविणारे CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. जितूला उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान पुजारीचा मृत्यू झाला आहे. धावडे वस्ती भोसरी येथे सोमवारी रात्री 8:30 सुमारास ही घटना घडली होती. जितेंद्र याच्यावर अंकुशराव लांडगे यांच्या हत्येव्यतिरिक्त बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद देखील आहे. यामध्ये त्याला 5 वर्षाची शिक्षा झाली होती. अंकुशराव लांडगे यांच्या हत्येतील मुख्य आरोपी गोट्या धावडे याच्याबरोबर जितू याला देखील अटक करण्यात आली होती. धावडे हा कालांतराने सुटला तर जितू बलात्काराच्या गुन्ह्यातील शिक्षा भोगत होता. गोट्या याच्या खुनानंतर काही महिन्यांनी जितू जेलमधून सुटला होता. सोमवारी अज्ञातांनी जितूवर हल्ला चढविला. हल्ला चढविणारे CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक होती. जितू याच्यावर खून, मारामारी, अपहरण, बलात्कार, खंडणी यासारखे 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.